नमस्कार, मी कोमल। कोमल स्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे, तो म्हणजे भजी कशी बनवायची, गोल भजी कशी बनवायची आहे। पावसाळा चालू आहे, पाऊस पण खूप मस्त बाहेर पडतो आहे इथे, आणि त्याच्यासाठी मी गरम गरम भजी पण, त्याच्यासोबत गरम गरम भजी असतील तर खूपच मस्त मजा येते। आणि त्याच्या आम्ही डोंगरावर पण गेलो होतो, माझ्या टेरेसवरून तुम्हाला तो डोंगर दाखवला होता ना, त्या डोंगरावर आम्ही गेलो होतो। त्या एका डोंगरावर मी, माझे मिस्टर आणि माझे दोन मुलं, आम्ही कशी मस्ती केली ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला। चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया, अगोदर भजी बघूया कशी बनवायची ते, आणि काय काय भजीसाठी साहित्य लागतं ते आपण बघूयात। इथे मी भजी बनवण्यासाठी मी अर्धा चम्मच खायचा सोडा घेतलेला आहे, मी एक चम्मच जिरे घेतलेले आहेत, आणि 3 ते 4 मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। मी ओवा घेतलेला आहे 1 चमचा। मी तांदळाचं पीठ घेतलेले आहे 1/2 वाटी। मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, तिखट आहेत म्हणून 2 घेतल्या आहेत, आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि बेसनाचं पीठ। मी या वाटीने 2 वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे, आणि त्याच वाटीने 1/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। मी सगळं मिक्स करणार आहे, कांदा, कोथिंबीर, मिरची आणि लसूण, जिरे पण टाकून घेणार आहे मी। ओवा असा हातावर घ्यायचा आणि हातावर रगडून टाकायचा, कारण ओव्यामुळे खूप छान भज्याला सुवास येतो। आणि मी पीठ टाकत आहे आता बेसनाचं पीठ टाकल्यानंतर हलवून घ्यायचं। मी तांदळाचं पीठ टाकणार आहे, तांदळाचं पीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हलवून घ्यायचं। हे पहा, चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं। मिठाला पण छान मिक्स करून घ्यायचं। खायचा सोडा मी ऍड करत आहे आता। हे पहा, माझं रेडी झालेलं आहे बॅटर भज्याचं। आता मी तळण्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे, कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे। माझं तेल गरम झालेलं आहे, मी भजी टाकत आहे मध्ये। अशाच प्रकारे सगळी भजी आत टाकून घ्यायची। हे पहा, माझी रेडी झालेली आहेत भजी, छान कलर येईपर्यंत, खुसखुशीत असा लाल कलर येईपर्यंत भज्याला तळून घ्यायचं। आता मी याला काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। अशाच प्रकारे सगळी भजी आपल्याला आणखीन टाकून घेऊन अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहेत। माझी भजी रेडी झालेली आहेत। हे पहा, खूप मस्त झालेली आहेत। तुम्ही एक भजा घेऊन पाहू शकतो कसा क्रंची आतून झालेला आहे, बाहेरून कसा क्रंची झालेला आहे, आतून कसा सॉफ्ट झालेला आहे। तुम्हाला जर भजी सॉफ्ट पाहिजे असतील, मऊ पाहिजे असतील, तर तुम्ही त्याच्या तांदळाचं पीठ नाही घालायचं, आणि 2 चमचे पिठामध्ये तेल घालायचं, म्हणजे तुमचे भजी मऊ होतील, क्रंची नाही होणार। हे पहा, माझी ती मुलगी कशी खात आहे। मस्त झाली भजी, त्यांना आवडली, तुम्हाला आवडली का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा।
माझ्या इकडे पाऊस पण पडत आहे। गरमागरम भाजी खाल्लेली आहेत आपण आणि बाहेर पाऊस पण चालू आहे। आता आपल्याला जायचं डोंगरावर, डोंगरावर पण पाऊस, सगळीकडे पाऊस चालू आहे, पण आता थोडासा पाऊस थांबला आहे वाटतं बाहेर। तर मग आपण चाललो आहे डोंगरावर। चला तर मग तुम्हाला भेटते डोंगरावर, बाय। बद्दल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि मला काही सजेशन वगैरे द्यायचे असतील तर प्लीज कमेंट करा आणि कमेंटद्वारे तुम्ही मला सजेशन देऊ शकता। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का नाही, हे पण मला कमेंटद्वारे कळवा। आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी पुन्हा भेटेन।
आणि माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. अशाच एका नवीन व्लॉगसोबत मी पुन्हा भेटेल, तोपर्यंत बाय बाय.